नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा टॉपिक असणार आहे विस्तार अधिकारी सांख्यिकीमध्ये, आणि या पदाची आपण शैक्षणिक पात्रता म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन हे बघणार आहोत. तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला म्हणजे महा एक्झामला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असे सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट आम्ही तुमच्यासाठी मोफत हे घेऊन येत असतो. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता विस्तार अधिकारी सांख्यिकी यासाठी वेतन असणार आहे तुम्हाला 9,300 ते 34,800 रुपये, आणि यामध्ये ग्रेड भत्ता म्हणजेच ग्रेड वेतन अधिक असणार आहे 4,200 रुपये. जर शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर यामध्ये संविधिमान्य विद्यापीठाची विज्ञान, कृषी, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची, अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अथवा द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील, किंवा ज्यांना नमूद सर्वेक्षण करावाचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील अशा विद्यार्थ्यांनी या पदासाठी अप्लाय हे करू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही पदवीधर विज्ञान, कृषी, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेमध्ये असणे गरजेचे आहे. तसेच तुमची जी ग्रेड असणार आहे ती प्रथम श्रेणीमध्ये किंवा तुम्ही द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणेही आवश्यक आहे. तरच तुम्ही विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदासाठी अप्लाय हे करू शकता. तर ही एक छोटीशी अपडेट होती तुमच्यासाठी. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला म्हणजे महा एक्झामला सबस्क्राईब करा, सोबत बेल बटन दाबा, जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेचच त्याची नोटिफिकेशन ही तुम्हाला मिळेल. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि मित्रांनो, या आम्ही आमच्या चॅनलवर मेगा भरती संदर्भात तसेच जिल्हा परिषद तलाठी भरतीचे प्रश्नसंचसुद्धा घेऊन येत असतो. तर तुम्हाला मागील प्रश्नसंच बघायचे असल्यास तुम्ही चॅनल आमचा चेकआउट करू शकता. तर पुन्हा एकदा धन्यवाद.